नमस्कार. राजकारणी नेते आणि त्यांनी सरकारी यंत्रणांचा वापर करून निर्माण केलेलं दबाव तंत्र याची चर्चा आजकाल आपल्या आजूबाजूला समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर पण तितक्याच दबक्या आवाजामध्ये सुरू आहे. हा आपल्याला आणि मला रोजच्या रोज येणारा अनुभव आहे. आणि या चर्चेचं फलित असं निघतं की गेल्या 5-7 वर्षामध्ये हा दबाव निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण हे तितकंसं काही खरं नाही, हे तितकंसं काही खरं नाही असं मी जेव्हा ठामपणे म्हणतो त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर असते माझ्या वडिलांना अनुभवाला आलेली एक गोष्ट. 1982 साली माझे वडील केंद्र सरकारच्या आयात शुल्क म्हणजे कस्टम डिपार्टमेंटमध्ये मुंबईमध्ये सुप्रिटेंड या पदावरती कार्यरत होते. त्यावेळेला माझ्या वडिलांकडे मुंबई बंदरातून होणाऱ्या आयात निर्यातीवर देखरेख ठेवायचं काम होतं आणि त्यांच्यासारखेच एकंदर 4 सुप्रिटेंड ऑफ कस्टम पूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. यापैकी दुसरे एक सुप्रिटेंड ऑफ कस्टम जे होते त्यांचं नाव होतं श्रीकांत दाते. आणि या दाते साहेबांकडे त्यावेळेला विमानतळाचा चार्ज होता, म्हणजे विमानतळावरून होणाऱ्या आयात निर्यातीवर देखरेख ठेवण्याचं काम सुप्रिटेंड ऑफ कस्टम म्हणून हे दाते साहेब सांभाळत होते. माझे वडील म्हणजे गोविंद पांडुरंग केतकर आणि हे दाते साहेब या दोघांची बऱ्याच वर्षाची घनिष्ठ अशी मैत्री होती. या मैत्रीमध्ये दाते साहेबांची असलेली सिनियरिटी कधीही आड आली नाही. आणि त्याच वेळेला म्हणजे 1982 साली या 4 सुप्रिटेंडच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक वरचं पद होतं, ते म्हणजे कलेक्टर ऑफ कस्टम्स. या कलेक्टर ऑफ कस्टम्सच्या पदावर त्यावेळेला डिकुना नावाचे साहेब कार्यरत होते. आणि 1982च्या सप्टेंबरमध्ये हे डिकुना साहेब रिटायर्ड होणार होते. आणि म्हणून त्याच्यानंतर या पदाची जबाबदारी कुणाला द्यावी या दृष्टीने दिल्लीच्या केंद्र सरकारच्या ऑफिसमध्ये एक खल सुरू झाला. त्याच्यामधून एक हाय पॉवर कमिटी नेमली गेली आणि हाय पॉवर कमिटीच्या ज्या 2-4 सुरुवातीच्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये एक निष्कर्ष किंवा निर्णय घेतला गेला की सध्या महाराष्ट्रामध्ये जे 4 सुप्रिटेंड ऑफ कस्टम्स आहेत त्याच्यापैकीच एकाला ही कलेक्टर पदाची जबाबदारी डिकुना साहेब रिटायर्ड झाल्यानंतर देण्यात यावी. आता पुढे जेव्हा चालणी लावली गेली तेव्हा लक्षात असं आलं की या 4 मधले 3 लोक हे अगदी जवळपास एकमेकांना तुल्यबळ असे आहेत. आणि माझे वडील सुप्रिटेंड ऑफ कस्टम्स असूनही सिनियरिटीमध्ये खूप मागे होते. त्यामुळे त्या हाय पॉवर कमिटीनी असं ठरवलं की या 3 लोकांच्या मुलाखती इंटरव्ह्यू घेऊन त्याच्यामध्ये जो सक्षम वाटेल त्याला ही कलेक्टर पदाची जबाबदारी द्यायची आहे. त्याप्रमाणे मग सरकारचं सगळं कामकाज सुरू झालं. आणि सिनियरिटीमध्ये पहिल्या 3 नंबरमध्ये जे लोक होते त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून एक पत्र आलं की कलेक्टर या पदासाठी तुमचा इंटरव्ह्यू अमुक दिवशी अमुक वाजता अमुक ठिकाणी घेण्यात येणार आहे. आणि या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर तसा तुमचा होकार कळवून टाका. साहजिकच एवढ्या मोठ्या पोस्टसाठी निदर इंटरव्ह्यूसाठी तरी आपलं सिलेक्शन झालेलं आहे हे लक्षात आल्यावर जे 3 सुप्रिटेंड होते त्याने त्या पद्धतीने इंटरव्ह्यूसाठी तयारी सुरू केली. पत्र आल्यापासून प्रत्यक्ष इंटरव्ह्यूचा जो दिवस होता त्याच्यामध्ये महिना सव्वा महिन्याचं अंतर होतं. आणि या 6व्या महिन्यामध्ये त्या इंटरव्ह्यूची पुरेपूर तयारी करायची असं या तिघांनीही ठरवलेलं होतं. आणि साहजिकच माझ्या वडिलांचे जे मित्र श्रीकांत दाते होते त्यांनाही अशा प्रकारचं पत्र आलेलं होतं. आणि ते आपलं दिवसभराचं काम सांभाळून घरी गेल्यानंतर त्या इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे खात्याच्या सगळ्या बारकाव्यांचा अधिक खोलवर असा अभ्यास करायला या दाते साहेबांनी सुरुवात केलेली होती. आता महिना म्हणता म्हणता जो काही महिना 6व्या महिन्याचा काळ होता तो कापरासारखा उडून गेला. आणि एक दिवस
दिल्लीमध्ये जी हाय पॉवर कमिटी होती ते मुंबईमध्ये दाखल झाली आणि मग ओल्ड कस्टम हाऊसच्या ऑफिसमध्ये या तिन्ही लोकांचा इंटरव्ह्यूच्या तारखा त्यांनी आल्यानंतर घोषित केल्या. याआधी जेव्हा जेव्हा असे इंटरव्ह्यू घेतले गेले होते तेव्हा काय काय प्रश्न विचारण्यात आले होते या सगळ्याचा अभ्यास या तीनही उमेदवारांनी अगदी कसून केलेला होता. पहिल्या दिवशी पहिल्या सुप्रिटेंड ऑफ कस्टम यांची जेव्हा कलेक्टर पदासाठी मुलाखत झाली त्यावेळेला धडधडत्या अंतःकरणाने ते या हाय पॉवर कमिटीच्या समोर गेले आणि सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही मुलाखत दुपारी 3:30 ते 4:15 संपली. म्हणजे जवळजवळ 4-4.5 तासांचा हा अति प्रदीर्घ भणावा असा इंटरव्ह्यू सुप्रिटेंड ऑफ कस्टमचा या हाय पॉवर कमिटीने घेतला होता. आता बाहेर आल्यानंतर ते अक्षरशः गलित गात्र आणि घामानी चिंब भिजून गेलेले होते. मग दुसऱ्या 2 उमेदवारांनी यांना विचारलं की बाबा काय प्रश्न विचारतात, कशी मुलाखत घेतात. मग जसं तोडकं मोडकं आठवलं जे काही सांगता आलं ते या पहिल्या दिवशी मुलाखत ज्यांनी दिली होती त्या सुप्रिटेंड ऑफ कस्टम्सने दुसऱ्या 2 सुप्रिटेंडना सांगून टाकलं. आणि मग इतका कठीण इंटरव्ह्यू आहे म्हटल्यावर खरं तर या उरलेल्या दोघांचं धाबं अक्षरशः दणाणलेलं होतं. दुसऱ्या दिवशी दुसरे जे सुप्रिटेंड ऑफ कस्टम्स होते त्यांची मुलाखत झाली तीही अशी 4:30-5 तास झाले. बाहेर आल्यानंतर तेही अगदी गलित गात्र झालेले होते. आणि तिसऱ्या दिवशी माझ्या वडिलांचे जे मित्र होते श्रीकांत दाते त्यांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आलं. आता आपल्या खास मित्राची एवढ्या मोठ्या पदासाठी हाय पॉवर कमिटीसमोर मुलाखत होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे आणि म्हणून त्यांना धीर देण्यासाठी माझे वडीलही त्या दिवशी आपल्या कामामधून 1 दिवसाची रजा घेऊन त्या ओल्ड कस्टम हाऊसमध्ये जातीने दाखल झालेले होते. जाण्यापूर्वी दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली आणि मग धडधडत्या अंतःकरणाने हे श्रीकांत दाते मुलाखतीसाठी त्या आतल्या बाजूला असलेल्या केबिनमध्ये गेले. बाहेर माझे वडील थोडा देवाचा धावा करत थोडंसं या माणसाला ही कलेक्टरची पोस्ट मिळावी म्हणून मनातल्या मनात प्रार्थना करत बसलेले होते. आता 3-3.5 तास तरी आपल्याला निवांत वेळ आहे असं म्हणून बाहेर असलेल्या कोचावरती माझे वडील आरामशीर एका जागी शांतपणे बसलेले होते. जमतेम 25 मिनटं झाली न झाली तोच त्यांच्या समोर असलेलं ते बंद केबिनचं दार फाटकन उघडलं गेलं आणि आतून आमच्या दाते साहेबांची मूर्ती आपल्या हातातल्या फाईल सांभाळत लगबगीने बाहेर आली. आता एखाद वेळ मुलाखतीच्या मध्ये थोडंसं मध्यंतर असेल आणि म्हणून हे दाते साहेब बाहेर आलेले असतील असं माझ्या वडिलांना वाटलं. म्हणून वडील त्या दाते साहेबांच्या जवळ गेले आणि खाणाखुणा करूनच त्यांनी विचारलं नाही की बाबा काय झालं, मध्येच तुम्ही कसे बाहेर आलात, परत आत जायचं आहे का. त्यावर मग हुश्य करत दाते साहेबांनी सांगितलं की बाबा माझा इंटरव्ह्यू संपला. आधीच्या 2 सुप्रिटेंडचा 4-4.5 तास चाललेला इंटरव्ह्यू आणि त्या पार्श्वभूमीवर माझ्या वडिलांच्या खास मित्राचा इंटरव्ह्यू जेमतेम 20-25 मिनिटांमध्ये संपला आणि ते बाहेर आले हे खरोखरच एक प्रकारचं आश्चर्य होतं. साहजिकच त्या ऑफिसमध्ये या दाते साहेबांचे जे जुने सहकारी होते त्यांना माहीत होतं की आज दाते साहेबांचा कलेक्टरच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहे. तेही मग आपापली कामं सोडून बाहेर आलेल्या दाते साहेबांच्या बरोबर गप्पा मारायला आतली खबरबात जाणून घ्यायला उभे राहिले. दाते साहेबांनी सगळ्यांना हात मिळाले, वरवर काय काय ते सांगितलं आणि मग माझे वडील आणि दाते साहेब जिन्याने पायऱ्या उतरत खाली आले आणि मग आपापल्या गाड्यामध्ये बसण्याच्या आधी माझ्या वडिलांनी दाते साहेबांना एक कळीचा प्रश्न विचारला. ते म्हणाले, अरे श्रीकांत आता मला तू खरं काय ते सांग,
काय झालेलं आहे किंवा तुझा इंटरव्ह्यू एवढा लवकर कसा संपला? दाते साहेबांनी मन मोकळेपणाने सांगितलं की माझा इंटरव्ह्यू अतिशय चांगला गेला. इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी विचारलं की आपण नागपूरहून मुंबईला आला तेव्हा नागपूरचा उन्हाळा, मुंबईचं हवामान याच्यामध्ये आपल्याला काही फरक जाणवतो का? त्याच्यावर मी माझं प्रांजळ मत मांडलं. मग त्याने विचारलं की बाबा तुमची मुलं बाळं काय करतात, घरी आणखीन कोण कोण आहे, तीही सगळी माहिती मी सविस्तरपणे दिली. मग त्याने विचारलं की मुंबईत जास्त पाऊस पडतो की नागपुरात जास्त पाऊस पडतो, त्याही प्रश्नाचं त्यावेळेला मला जे अनुभवातून आलेलं उत्तर होतं ते मी दिलं. मग असेच काही ना काही वायफळ म्हणावे असे 5-10 प्रश्न त्या हाय पॉवर कमिटीनी मला विचारले आणि मला निरोप दिला. हे सगळं वडिलांनी ऐकल्यावर याच्यातल्या एका अक्षरावरही माझ्या वडिलांचा तसा काही विश्वास बसला नाही आणि बहुतेक या दाते साहेबांची इंटरव्ह्यूमध्ये कढी पातळ झालेली आहे. पहिल्या 2-4 प्रश्नामध्ये त्यांची भंभेरी किंवा दांडी उडालेली आहे हे माझ्या वडिलांनी जाणलं आणि म्हणून त्या लोकांनी 25 मिनिटांमध्ये आमच्या दात्या साहेबांना बाहेर पाठवून दिलं. असा एकंदर समज आणि ग्रह माझ्या वडिलांचं झालं. माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर हे जेव्हा स्पष्टपणे दिसायला लागलं तेव्हा आपल्या गोल गुबगुबी चेहऱ्याला एक खळी पाडत आणि त्याच्यावर हास्याची लकेर आणत दाते साहेब माझ्या वडिलांना म्हणाले, अरे केतकर तुला खरंच सांगू का, काल वसंता माझ्या घरी आला होता. एवढं बोलून लगबगीने दाते साहेब आपल्या गाडीमध्ये बसले, गाडी सुरू झाले आणि ते निघून गेले. आता काल वसंता माझ्या घरी आला होता ह्यात सांगण्यासारखं किंवा आपण विचारलेल्या आपल्या मनामध्ये उद्भवलेल्या अनेक प्रश्नांचं उत्तर म्हणून दाते साहेबांनी अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला हे का सांगितलं याचा उलगडा मात्र माझ्या वडिलांना काही झालेला नव्हता. आता वसंता म्हणजे आमच्या दाते साहेबांचा एक लांबचा भाऊ आहे. तो काँग्रेसमध्ये नागपूरमध्ये फार मोठ्या राजकारणामध्ये असतो. दिल्लीला सारखं त्याचं जाणं येणं असतं आणि त्यावेळी असलेल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या खास विश्वासातला असा हा एक विदर्भातला नेता होता ज्याचं नाव होतं वसंता. पण वसंता आपलं राजकारण आपल्या पद्धतीने करत होता आणि त्या राजकारणाचा कोणताही फायदा घेण्याचा मानस नसलेले आमचे श्रीकांत दाते साहेब एकमेकांची केवळ हवा पाण्याच्या गप्पा मारत असत. त्याचं राजकारण आणि यांची चाललेली नोकरी हे दोन्ही विषय जेव्हा जेव्हा या दोघांच्या भेटी होत असत तेव्हा ते कटाक्षाने टाळत असत. ही बाब किंवा ही गोष्ट माझ्या वडिलांना ठामपणे आणि पक्की माहिती होती. आता जे काही होईल ते होऊ दे असं म्हणून माझे वडील आपल्या घरी आले. सर्वसाधारणपणे आत्तापर्यंतचा निकष असा होता की इंटरव्ह्यू झाल्यानंतर 1-1.5 महिन्याने त्या घेतलेल्या इंटरव्ह्यूचा निकाल जाहीर होत असे आणि मग त्याच्यामध्ये ज्या कोणाचं सिलेक्शन झालेलं असे त्या सिलेक्शन झालेल्या त्या माणसाला या हाय पॉवर कमिटीकडनं तसं 1-1.5 महिन्याच्या अंतरानंतरच कळवलं जात असे. दुसऱ्या दिवसापासून श्रीकांत दाते आपल्या विमानतळावर आणि माझे वडील बंदरामध्ये आपल्या कामावरती लागले आणि मोजून 4th दिवशी एक बातमी अचानकपणे धाडकन माझ्या वडिलांच्या शिपायांनी येऊन माझ्या वडिलांना सांगितली. तो म्हणाला, केतकर साहेब अहो दाते साहेबांचं प्रमोशन झालं. दाते साहेबांचं प्रमोशन झालं ही शिपायाला दुसऱ्या ऑफिसमधनं कळलेली बातमी लगोलग त्याने माझ्या वडिलांच्या कानावर घातल्यावर माझे वडील थोडा वेळ आश्चर्यचकित झाले. मग त्याने
त्या शिपायाला परत एकदा खडसावून आणि थणकावून विचारलं की बाबा तुला हे कोणी सांगितलं, तुला ही बातमी कोणी दिली, आणि शिपायाने त्याच्यावर जी काही उत्तरं दिली त्याच्यावरून दाते साहेबांचं प्रमोशन खरोखरच झालं आहे असं एकंदर त्या शिपायाने तितक्याच ठामपणे सांगितलं. मग माझ्या वडिलांनी 2-4 ठिकाणी फोन करून आधी चौकशी केली, त्या त्या ऑफिसमध्ये दाते साहेबांचं प्रमोशन नक्की झाल्याची बातमी आधीच पोहोचलेली होती. आणि मग संध्याकाळी काही करून आज दाते साहेबांना भेटायला जायचं असा मानस करून माझे वडील त्या दिवशी आपल्या कामाला लागले. संध्याकाळी ऑफिसचं सगळं काम संपल्यावर आधी वडिलांनी विमानतळावर फोन करून दाते साहेबांना सांगितलं की तुमचं अभिनंदन करायला आज मी येतो आहे, जरा उशीर झाला तर ऑफिस सोडू नका. दाते साहेबांनी हो म्हटलं. वडील मग आपलं काम उरकून विमानतळावर दाखल झाले. तिथे मग दाते साहेबांच्या केबिनमध्ये या दोन मित्रांची खलबत, चर्चा, मित्रत्वाचं सगळे संबंध अशा तासभर गोष्टी झाल्या. आता हे सगळं अघटित कसं घडलं असं वडिलांनी जेव्हा टोकदारपणे या दाते साहेबांना विचारलं की बाबा तुझा इंटरव्ह्यू सगळ्यात कमी वेळ झाला, तू सांगतोस त्याप्रमाणे तुला फक्त हवा पाण्याचे प्रश्न विचारले, सरकारी कामकाजातला कुठच्याही प्रश्नाला त्या हाय पॉवर कमिटीने जरा लक्षसुद्धा दिलं नाही, आणि दरवेळेला महिन्या 1.5 महिन्यातून येणारा हा निर्णय किंवा त्या इंटरव्ह्यूचा निकाल अवघ्या 4 दिवसामध्ये या हाय पॉवर कमिटीने कसा जाहीर केला आणि तुला ते कळवलं सुद्धा, हे कसं घडलं. त्याच्यावर आपल्या खुर्चीमध्ये मागे परत एकदा रेलत या श्रीकांत दाते साहेबांनी सांगितलं की केतकर मी तुम्हाला सांगितलं होतं ना इंटरव्ह्यूच्या दिवशी की आदल्या दिवशी वसंता आला होता. आणि मग या वसंताची सगळी कहाणी दाते साहेबांनी माझ्या वडिलांना सांगितली. त्याने सांगितलं की त्या दिवशी म्हणजे इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी मी शेवटची तयारी, शेवटचा अभ्यास अतिशय मन लावून करत असताना 7-7:30 वाजता वसंता नागपुरातून आला. वसंता आल्यावर अभ्यासाच्या घाई गडबडीमध्ये असलेल्या मी वसंताशी जुजबी बोलणं केलं आणि परत पुस्तकं आणि फाईलीमध्ये डोकं घालून बसलो. वसंता घरामध्ये दुसऱ्या खोलीमध्ये बसलेला होता. घरातल्या माणसांनी त्याचं चहा पाणी केलेलं होतं. त्याचं राजकारणाचं चालणारं काम तिथे त्या खोलीत बसून तो आपापल्या पद्धतीने निस्तरत होता. आणि नेहमी जेवायला आम्ही दोघं एकत्र बसत असो, पण आज त्या दिवशी माझ्या बायकोने एकट्याचं ताट, वसंताचं ताट किचनमध्ये टेबलवर मांडलं आणि वसंताला जेवायला बोलावलं. त्यावेळेला वसंता चपापला आणि त्याने विचारलं की काय श्रीकांत माझ्याबरोबर आज जेवायला येणार नाहीये का. तेव्हा माझ्या बायकोने म्हणजे श्रीकांत दात्यांच्या बायकोने वसंताला सांगितलं की बाबा उद्या त्यांचा कसला तरी मोठा इंटरव्ह्यू आहे आणि म्हणून गेले 8-15 दिवस ते आमच्याही वाट्याला येत नाहीत, जेवण खावण त्यांना वाटेल तसं करतात आणि त्यांना कुणीही डिस्टर्ब केलेलं मात्र चालत नाहीये. हे सगळं ऐकल्यावर वसंताने कान टवकारले, माझ्या बायकोकडनं अधिक थोडीशी माहिती काढून घेतली आणि मग तरातरा जिथे मी अभ्यास करत होतो त्या खोलीमध्ये आला. माझे खांदे हलवून वसंताने मला विचारलं की श्रीकांत तू कसला एवढा अभ्यास करतोय आणि कसला एवढा इंटरव्ह्यू आहे ते मला सांग. मग मी त्याला सांगितलं की आमच्या इथे कलेक्टरची पोस्ट खाली होते आणि सुप्रिटेंडमधून कलेक्टर होण्याची एक संधी आहे, त्याच्यासाठी हाय पॉवर कमिटी मुंबईमध्ये आलेली आहे आणि उद्या त्या कमिटीपुढे माझा
इंटरव्ह्यू होणार आहे आणि म्हणून गेले 8-15 दिवस नव्हे महिनाभर मी त्या व्यापामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. मग त्या हाय पॉवर कमिटीची एकंदर जुजबी अशी माहिती काढून घेतलं आणि मला अभ्यासामध्ये डिस्टर्ब नको म्हणून वसंत लगोलग बाहेर निघून गेला. माझ्या खोलीतून बाहेर पडलेला वसंत मग आमच्या घरामध्ये असलेल्या टेलिफोनला चिकटून बसला. 5-25 ठिकाणी त्याने फोन केले आणि जी हाय पॉवर कमिटी मुंबईमध्ये आलेली होती त्याच्या प्रत्येकाची पूर्ण माहिती घेतला आणि रात्री 11:30 वाजता ज्या ठिकाणी मुंबईमध्ये ही हाय पॉवर कमिटी उतरलेली होती तिथे वसंतांनी फोन केला आणि त्या हाय पॉवर कमिटीला सांगितलं की उद्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या बरोबर मी रशिया दौऱ्यावर जातो आहे आणि बरोबर 6व्या दिवशी मी भारतामध्ये इंदिरा गांधींच्या बरोबरच परत येणार आहे. उद्याच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या समोर जो श्रीकांत दाते नावाचा उमेदवार येणार आहे त्याच्या बढतीचं काम मी यायच्या आत व्हायला हवं, नाहीतर या तुमच्या सगळ्या हाय पॉवर कमिटीतल्या लोकांची आसाम, मिझोराम, नागालँड इकडे मी बदली करून टाकीन. एवढं बोलून वसंतांनी फोन खाली ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो पंतप्रधान इंदिरा गांधींबरोबर त्यांच्या कॅबिनेट मधला एक सदस्य म्हणजे भारत सरकारचा केंद्रीय मंत्री म्हणून पंतप्रधानांबरोबर रशियाच्या दौऱ्यावर निघून गेला. ही घटना 1982 सालातल्या जुलै महिन्यामधली आहे आणि आज जेव्हा आपण दबक्या आवाजामध्ये राजकारणी नेत्यांकडून सरकारी यंत्रणांच्या दबावाच्या बातम्या ऐकतो किंवा त्याची चर्चा करतो आणि आपलं मत असं होतं की हे सगळं गेल्या 5-7 वर्षातलं कुभांड आहे, ते तसं नाही असं मी सुरुवातीला का म्हणालो याची पक्की खात्री किंवा माहिती आता आपल्याला मिळालेली असेल. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं आणि या अद्भुततेला कोणत्याही प्रकारच्या सीमा कधीही नसतात.